जय महाराष्ट्र मित्रांनो, आज आपण आरटीए संबंधी एक महत्त्वाची माहिती घेणार आहोत, ते म्हणजे पडताळणी समितीसमोर तुमचा ॲडमिशन कसं कन्फर्म करून घ्यायचं आहे किंवा त्या प्रक्रियेला सामोरे कसं जायचं आहे, तुम्हाला पडताळणी समितीसमोर जायच्या अगोदर डॉक्युमेंट तुम्हाला कुठले घेऊन जायचे आहेत समोर, आणि अशा प्रकारे लॉटरीमध्ये जर नाव लागलेलं नसेल किंवा वेटिंग लिस्टमध्ये नाव आहे किंवा नाही हे जर कसं चेक करायचं हे सुद्धा तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। तत्पूर्वी चॅनलवरती नवीन असाल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। पडताळणी समितीच्या समोर जायचा कालावधी बघा, 13 एप्रिल 2023 पासून 25 एप्रिल 2023 पर्यंत आहे। प्रवेश पात्र बालकाच्या पालकांनी पडताळणी समितीकडे जाऊन विहित मुदतीत आपला प्रवेश ऑनलाईन निश्चित करावा, आणि आपला प्रवेश ऑनलाईन निश्चित झाला आहे याची रिसीट पडताळणी समितीकडून घ्यावी, म्हणजे या पडताळणी समितीसमोर तुमचं ॲडमिशन कन्फर्म होणार आहे। तर तुम्हाला तिथं तुम्हाला एक रिसीट दिली जाईल ॲडमिशन कन्फर्म झालेल्याची, तर ते रिसीट घेऊन तुम्हाला पडताळणी समितीपासून यायचं आहे। दुसरा पॉईंट बघा, निवड यादीतील प्रवेश पात्र बालकांच्या पालकांनी अर्ज भरताना जी कागदपत्रे नमूद केलेली होती किंवा नोंदवलेली होती त्या सर्व कागदपत्रांच्या मूळ प्रती म्हणजे ओरिजिनल डॉक्युमेंट्स आणि झेरॉक्स प्रतीचा एक सेट म्हणजेच झेरॉक्स, त्यांच्या त्या मूळ कागदपत्रांची एक झेरॉक्स संच घ्यायचा आहे सोबत तुम्हाला, आणि ते आपल्या मिळालेल्या अलॉटमेंट लेटरची प्रिंट म्हणजे तुम्हाला लॉटरी लागल्यानंतर एक अलॉटमेंट लेटर भेटतं त्याची प्रिंटसुद्धा तुम्हाला सोबत घ्यायची आहे। ते कुठून भेटेल तुम्हाला, तर तुमच्या वेबसाईट आरटीएच्या वेबसाईटवरती जाऊन लॉग इन करून तिथून तुम्हाला पडताळणी समितीकडे जाऊन काढावी लागेल। तर पालकांनी आपल्याबरोबर आरटीए पोर्टलवर असलेली हमीपत्राची प्रिंट देखील घेऊन जायची आहे। इथं तुम्हाला हमीपत्र दिसत असेल, तुम्हाला सेल्फ डिक्लेरेशन, इथं तुम्हाला आम्ही पत्र डाउनलोड करून ते भरून साईन वगैरे करून ते सुद्धा तुम्हाला सोबत घेऊन जायचं आहे। तर काहींना अशा प्रकारे अजूनही मेसेज येईल किंवा वेटिंग लिस्टमध्ये नाव आहे किंवा नाव लागलेलं आहे किंवा नाही हे प्रश्न मनात निर्माण झालेले आहेत, अशांसाठी एक महत्त्वपूर्ण पॉईंट आहे जे रेड मार्क केलेलं आहे समोर दिसत आहे तुम्हाला। आरटीए ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया सन 2023-24 या वर्षाकरिता लॉटरीद्वारा निवड झालेल्या आणि प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांची बुधवारी दिनांक 12 एप्रिल 2023 रोजी दुपारी 3 नंतर आरटीई पोर्टलवर प्रसिद्ध केली जाईल यादी। तसेच निवड यादीतील प्रवेश पात्र बालकांच्या पालकांना त्यांच्या मोबाईलवर SMS प्राप्त होतील, पण पालकांनी फक्त SMSवरच अवलंबून न राहता आरटीओवर जाऊन तुमचं लॉग इन करतेवेळी जे अर्ज क्रमांक आहे ते अर्ज टाकून तुम्हाला लॉटरीत नाव लागलं आहे की नाही याचीसुद्धा खात्री करावी लागणार आहे। तर तुम्ही इथं बघू शकता सिलेक्शन मूळ निवड यादी, इथं लिहिलेलं आहे सरळ तुमच्यासमोर सिलेक्टेड ऑब्लिक मूळ निवड यादी, तर इथं तुम्हाला लिस्ट मिळेल ज्या जे विद्यार्थी पात्र झालेले आहेत लॉटरीमध्ये अशांची, तर इथं डाउनलोड करून घ्यायचं आहे। तर चौथा मुद्दा बघा, प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांनी अर्जाची स्थिती या टॅबवर आपला अर्ज क्रमांक लिहून प्रतीक्षा यादीतील आपला नंबर पहावा, म्हणजे तुम्ही इथं अर्जाची हो काही न्यू टॅबवरती क्लिक केलं तर इथं तुम्हाला दिसत असेल अर्जाची स्थिती, इथं क्लिक करून तुम्हाला अर्ज नंबर टाकून घ्यायचा आहे आणि तुमच्या अर्जाची स्थिती तुम्हाला लगेच दिसेल। पाचवा मुद्दा बघा, निवड यादीतील विद्यार्थ्यांनी प्रवेश घेण्याची मुदत संपल्यानंतर मगच प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांना अनुक्रमे SMS पाठवले जातील, म्हणजे तुम्ही बघू शकता ज्यांची निवड झालेली आहे ऑलरेडी अशांची प्रवेश प्रक्रिया पूर्ण घेण्याची प्रक्रिया संपल्यानंतरच जे वेटिंग लिस्टमध्ये नाव आहे त्यांना SMS पाठवले जाणार आहेत आणि त्यांची प्रवेश प्रक्रिया सुरू होणार आहे। तर अशा प्रकारे आरटीईची प्रवेश घेण्याची पडताळणी समितीसमोरची प्रक्रिया पूर्ण होणार आहे आणि तुमचं ॲडमिशन कन्फर्म होणार आहे। तर अतिशय चांगली संधी आहे ज्यांचे मेसेज आलेले आहेत पालकांना, त्यांनी डॉक्युमेंट तयार ठेवावे जे फॉर्म भरतेवेळी त्यांनी नमूद केलेले होते, त्यांचं एक झेरॉक्स संच आणि ओरिजिनलसुद्धा सोबत ठेवायचे आहेत। धन्यवाद।